एआयएन न्यूज, शोध सत्याचा, वेद बातमीचा। वाशी तालुक्यातील डोंगरवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत सरपंच आणि मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता पाडली आहे। याबाबतचे निवेदन उस्मानाबाद कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे। वाशी तालुक्यातील डोंगरेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत सरपंच आणि मुख्याध्यापक यांनी वरिष्ठ कार्यालयाची परवानगी न घेता पाडली आहे। याबाबतचे निवेदन डोंगरेवाडी येथील रहिवासी नितीन अरविंद भरावे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उस्मानाबाद यांना दिले असून त्यामध्ये जिल्हा परिषद शाळेची जागा ग्रामपंचायतीला देण्यात येऊ नये, परंतु पदाचा दुरुपयोग करून गट विकास अधिकारी यांच्याशी संगनमत करून शाळेच्या मिळकतीवर ग्रामपंचायतीचे कार्य सुरू आहे। तसेच मुख्याध्यापकांनी 10 जानेवारी रोजी पत्र देऊन शालेय व्यवस्थापन समितीमध्ये ठराव घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडून हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण करण्यात सुचविले होते। प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी उस्मानाबाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार गट शिक्षणाधिकारी वाशी यांनी प्रत्यक्ष भेटून बांधकाम सुरू झाले असेल तर तात्काळ थांबवावे, तसेच वरिष्ठ कार्यालयाकडून जागा हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करूनच त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचे काम करावे। ती शाळेची इमारत कोणी पाडली, कोणाच्या परवानगीने पाडली याबाबत चौकशी करून अहवाल पंचनाम्यासह शिक्षणाधिकारी यांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे। याबाबत गट विकास अधिकारी राजगुरू नामदेव यांच्याशी संपर्क साधला असता फोन उचलण्यास असमर्थ असल्याचे फोनद्वारेच उत्तर मिळाले। शहाजी चेडे, एआयएन न्यूज, वाशी।